काय झालं सावंतसाहेब? तुम्ही एवढं तातडीनं का बोलून घेतलं? उद्यापासून आपल्या कारखान्यावर संप सुरू होणार आहे. कामगारांमध्ये फूट पाडायची, फूट पाडायला आपलीच माणसं पाठवायची. आपलाच आवाज एवढा वाढवायचा का नाही की त्यांचा आवाज ऐकू आला नाही पाहिजे, एकमेकांना बी ऐकू आला नाही पाहिजे. तो इथं आला होता का नाही त्याचं काहीतरी कारण होतं. नाही पण त्यांच्या बोलण्यात ना असं काही जाणवलं नाही. अजाबात तुम्ही त्याच्याकडे बघण्याआधी दारूच्या बाटलीकडे बघत बसला असाल, कसं कळणार ना? तुम्ही दारूच्या नशेत काही बरळलं नाहीत ना? एकदा का हा लॅपटॉप अनलॉक झाला यात बऱ्याच जणांची कुंडली सापडू शकतो. हर्षवर्धन सबनीस खोत आणि निशा झुंजारराव. हॅलो, छब्बीस दा कारखान्यात संप सुरू झालाय. आम्ही संघटना समजून सांगायचा प्रयत्न केला पण कोणीबी यायला तयार नाही. आम्ही त्यांच्या सामील झाले नाही म्हणून सगळे आमच्या मागे लागलेत. हे समज करण्यामाग कुणाचा हात असेल बर? आई त्याला फक्त आपल्याला फोन देत करायचं पण त्याला हे माहित नाहीये बहुतेक की आपण कारखान्याचे मालक होत आणि आपण आपल्या कामगारांसाठी काहीही करू शकतो आणि जर वेळ पडली ना तर आपले कामगार सुद्धा आपल्यासाठी काहीही करू शकतात. इथं बी तुम्ही माती खाताय साहेब. चेअरमन होणं ही तुमची पहिली स्टेप आहे. आता मला सांगा, एवढ्या मोठ्या पोझिशनला गेल्यावर तुमच्या आजूबाजूला काय आमदार आणि नगरसेवक असणार आहेत का? मग कोण दिसतील? खासदार. कारखान्यामध्ये जबरदस्त आता स्ट्राईक झाला. संप आता एवढा मोठा संप झाला म्हणजे निवडणुका होणार. राजकारण खेळायला तुम्ही शिकवणार आता मला? तसं नाही पण तुमचं ज्ञान तुमच्याकडेच ठेवायचं. रघ्याला काही सांगायला जायचं नाही. कोणाला किती मोठं करायचं आणि कोणाला किती लायकेट ठेवायचं हे मला चांगलंच माहित आहे. आज 3 दिवस झालं आमच्या घरात चूल भी पेटलेली नाही. 3 दिवसापासून बायका पोरं समधी उपाशी आहेत. आम्ही जातीनं लक्ष घालायला लागलोय. राहता राहिला प्रश्न तुमच्या उपासमारीचा. तुम्ही समधी जण हात पाय धुवून घ्या, आम्ही तुमसनी जेवाय वाढतो. तूच त्या कामगारांना हाताशी घेऊन त्यांच्यात ही आग लावलीस ना संपाची? वा, समज कळलंय की तुला? निशा, अजूनही वेळ गेली नाहीये. वेळीत सुधार, आवर स्वतःला. हा संप मी मिटवावा अशी खरंच तुझी इच्छा आहे ना? तू तो नाही मोडलास तर मी माझ्या पद्धतीने मोडेन पण नंतर जे काही परिणाम होतील ते तुला आयुष्यभर भोगावे लागतील. त्याला मी नाही, तू जबाबदार असशील. निशानं ज्या काही चुका केल्यात त्या तुला आधीच माहिती आहे. तिला फक्त याची जाणीव करून द्यायची गरज आहे. मग कशी सुतासारखी सरळ होते ते बघ. कामगारांनी सांगितल्याप्रमाणे मसुदा टाईप केलाय, यावर तुमची सही पाहिजे बघा. आई साहेब, तुम्ही पटकन त्यावर सही करा बघू, म्हणजे कामगारांना हे समज सांगता येईल आणि संप मागे घ्या म्हणून बोलता येईल. हे सगळं तुझ्यामुळे घडतंय निशा. कामगारांना शब्द आपण नाही तू दिला होतास. एखादा चोर माझ्या डोळ्यांदेखत चोरी करत असेल तर हातावर हात ठेवून गप्प बसणाऱ्यातला मी नाहीये निशा. त्या चोराला त्याच्या चोरीची आणि माझ्या अस्तित्वाची जाणीव करायला मला त्याची मानगूट धरावीच लागते. ज्या व्यक्तीला तू चोर म्हणतोय त्याची मानगूट धरणं एवढं सोपं नाही. मानगूट धरली नसती तर ही अशी फडफड केली नसतीस तू. आणि तू जे करतेस निशा त्याला फक्त चोरी म्हणून चालणार नाही, दरोडाच घालायला लागलीस तू. निशा, आम्ही सही केल्या बघ. आता ह्याच्या पुढे तुला जे काय करायचं ते कर. आता पुढं काय करायचंय ते मी बघून घेईन चांगलंच. आत्ताच हे पत्र घेऊन कारखान्यात जाणार आहे. त्यासनी हे समज दाखवणार आणि पटवून देणार आहे. आणि आजच्या आज संप मागे घ्यायला सांगते बघा.
अरे या या देसाई साहेब या कवादर ना तुमची वाट पाहतोय देसाई साहेब या बसा 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 तुम्ही काय चहा पाणी नको बरं जाऊ द्या आधी कामच बोलायचं माणसाने चहा पाण्याचं काय होतच राहते हा आता तुम्ही सांगाल क्यो आणि म्हणाल क्यो कागद आधीपासून एकदम रेडी काळजीच करायची नाही तुम्ही म्हणताय ते समज ठीक आहे हो पण समजीच काम आपल्या मनासारखी होतील असं नाही ना हो एवढी मोठी रक्कम लोन म्हणून पास करायची हे फक्त माझ्याच हातात नाही ना त्याची पण एक प्रोसिजर आहे असती ना प्रोसिजर असते आम्ही कुठं नाही म्हणतो त्यासाठीच तर तुम्हाला इथं बोलवलो ना नाही तर तुमच्या कार्यालयातल्या एखाद्या कर्मचाऱ्याला बोलवलं असत मग पण कसे तुम्हीच त्यासनी विचारताय हे असं का ते तस का म्हणून त्यासनी प्रोसिजर करावी लागते आता तुम्हीच सांगितलं म्हणल्यावर तुम्ही असं का केलं हे विचारायची त्यांची हिंमत बी नाही आणि त्यांना तो हक बी नाही अस एकदम बरोबर 157,000% एकदम बरोबर बोलताय खोत एकदा का तुम्ही काम केलं का नाही साहेब तुम्ही बी मोकळे आम्ही बी मोकळे टेन्शन घ्यायचं नाही बघा मग पण आता पण बिन काय नाही जो पथूर माणूस मोठी रिस्क घेत नाही तो पथूर तो मोठा होत नाही कळलं का आता तुम्हाला बी मोठं व्हायचंय की नाही बंगला घ्यायचाय गाडी घ्यायची बायका पोरांना घेऊन इमानत ना असं ते काय म्हणते फॉरेन टूरला जायचंय की नाही जायचंय ना आणि मग कसले विचार करीत बसला हाय का नाही म्या पुढाकार घेतल्यावर लोन पास होईल चेक निघतील चेक वटतील तुम्ही ठरवल्याप्रमाणे पतसंस्था डबघाईला पण येईल बस पण पुढं काय ते झुंजारराव आहेत ते कधी कुठून आपल्याला कसे शोधून काढतील हे आपल्याला तरी कळणार आहे का अहो ते झुंजारराव आहे मग मी कोण आहे कोण आहे मी आहे की तुमच्या संघ कशाला टेन्शन घेता तुम्ही आणि एकदा का काम झालं का तुमची हितून पळून जायची समजी तयारी झालेली आहे आपल्या कारखान्याचा संप मिटला त्याची बातमी आली आपण तुम्हाला सांगतो बहिणी आपल्या अख्ख्या खानदानात दादासाहेब सोडलं ना तर एवढ्या मोठ्या कामासंबंधी कुणाचं नाव प्रत छापून आलं नाही आजवर झुंजारावांच्या घराला कामाची भूक असली पाहिजे प्रसिद्धीची नाही दादासाहेब तुमचं हे समद ईश्व मी उद्ध्वस्त करणार आहे तुम्ही इथं पाहिजे होतात खरंच तुमचा चेहरा बघायलाही मजा आली असती हा काय चहा आहे का काय झालं चांगला झाला नाहीये का अगं किती साखर किती उकळवलायस तू हा असा चहा घेतेस तू सॉरी सॉरी विसरलेच मी मिडल क्लास आहेस ना तू बाय द वे कशी झाली पहिली रात्र हे कोणी केलं मीच तयार ठेवलं होतं सगळं कोणीच सांगितलं होतं हा अगाऊपणा करायला माझ्या कुठल्याही वस्तूला हात लावलेला मला चालत नाही दोहाळे मला नव्हते लागले यांना लागले होते दोहाळे बेसिकली मी तिला नेहमी विचारतो की बाबा तुला काय पाहिजे खायला तुला काय खावं पण ते म्हणजे नाही मला तर नॉर्मल दाळ भातच पाहिजे मला काय बाकी नको म्हटलं मग मला काहीतरी पाहिजे हो मग बटाटे वड्याची फरमाईश आणि मग चाटची फरमाईश पहिल्यांदा ऐकते की प्रेग्नन्सी मध्ये बाबाला डोळे लागले आणि आपल्या वैद्यच्या डॉक्टर आहेत ना त्यांच्याकडेच जाणार आहेत त्या खूप छान आहेत ए बरं वैद्यला तुझ्या प्रेग्नन्सी बद्दल माहिती आहे का आय एम सॉरी मानस पण एक वाईट न्यूज आहे